राज्यभरातील तीर्थक्षेत्र आणि ऐतिहासिक स्थळे बंद असल्याने या ऐतिहासिक स्थळांची मोठी दुरावस्था झाली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असणाऱ्या राजमाता जिजाऊच्या राजवाड्याचीही मोठी दुरावस्था झाली आहे। राजवाड्यात सर्वत्र गवत मोठ्या प्रमाणात वाढले असून घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे। अनेक राजकीय पक्षांनी जिजाऊ सृष्टीच्या सर्वांगीण विकासासाठी विकास आराखडा तयार करून निधी देण्याची घोषणा केली, पण अद्याप यासाठी निधी उपलब्ध झाला नाही। या ऐतिहासिक स्थळावर गर्दी नसल्याने शासनाने जर या राजवाड्याचे विकास कामे सुरू केली तर चांगल्या पद्धतीने ही कामे देखील होऊ शकतात, त्यामुळे त्वरित विकास कामे सुरू करावीत अशी मागणी शिवप्रेमी आणि जिजाऊप्रेमींकडून केली जात आहे। महाराष्ट्रामध्ये अत्यंत पुण्यवान अशी मातृदेवी जिजाऊ जन्माने पुनीत झालेली ही हा राजवाडा आज कोरोना आल्यामुळे या ठिकाणी सर्व बंद झालेलं आहे। आतमध्ये कोणतीही त्या ठिकाणी साफसफाई केल्या जात नाही आहे आणि त्या ठिकाणी गवत उगलेलं आहे, सर्व अस्तव्यस्त झालेलं आहे। आणि हे होत असताना आज या ठिकाणी येणारा जो पर्यटन आहे, पर्यटक आहे, पर्यटन संपूर्ण पद्धतीने कोलॅप झालेलं आहे। काळामध्ये मी सरकारलाही एक विनंती करतो की लवकरात लवकर या कोरोनावरती आपण मात करत असताना याही विचार या गोष्टीचाही विचार करण्यात यावा की हा राजवाडा लवकर खुलून याचं कसं चालू करता येईल व पर्यटनाला परत कशी चालना देऊन हे पूर्वतः सुरळीत कसं करता येईल याचा विचार सरकारने करावा अशी मी नम्रपणे विनंती करतो। महाराष्ट्र शासनाला हे सांगू इच्छितो की आज या पुरातत्व खात्याच्या विभागामुळे आज ही दुर्दैवी अवस्था या राजवाड्याची झालेली आहे। राजवाड्यातील आतील गवताचे गवत वाढलेलं आहे, कामावर देखरेख नाही आहे, साफसफाई नाही आहे। नगर परिषदेच्या हद्दीतील जो भाग आहे तो आम्ही सुरळीत ठेवलेला आहे, पण आतील भाग पुरातन विभागाच्या हद्दीत असल्यामुळे त्याची आम्ही देखरेख करू शकत नाही। आम्ही त्याचीसुद्धा देखरेख करू शकतो, पण त्याचे कायद्याचे त्याचं उल्लंघन होऊन त्यामुळे आम्ही तो कायदा तोडायचा नाही म्हणून त्याचं उल्लंघन करत नाही। तरी शासनाने अशी विनंती आहे की लवकरात लवकर त्यांनी या मातृतीर्थ शिंदखेड राज्यातील राजे लखुजीराव जाधवांचा हा राजवाडा महा जिजाऊचा जन्मस्थळ ओपन सुरळीत करून द्यावं आणि हे सुरळीत झाल्यानंतर या शहरातील छोटे मोठे उद्योगधंदे यांनासुद्धा चालना मिळेल,